झी ट्यू मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी पंचवीस ऑक्टोबर भागामध्ये आजी आज आजोबांना म्हणते अहो आठवतं का लग्न झाल्यानंतर तुम्ही मला काश्मीरला फिरायला घेऊन गेले होते आणि तिथून येताना आपण सफरचंदाची अख्खी पेटी घेऊन आलो होतो आणि आल्यानंतर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ ऍपल मिल्कशेक द्यायला लावायचे आत्ता करून आणू का ऍपल मिल्कशेक का पेज घेणार आहात तेवढ्यात नेत्र येते आजी म्हणते नेत्रा आली एवढ्या वेळ आजोबांची काहीच हालचाल नसते पण नेत्रा म्हटल्यावर ते लगेच बघतात ते एकटक तिच्याकडे बघत असतात नेत्रा येऊन विचारात पडते आणि गळ्यातल्या लॉकेटला हात लावते ते बघून आजोबा घाबरतात आजी म्हणते आओ काय झालं नेत्रा म्हणते आजोबा आजी म्हणते आओ असं काय करता अगं आत्ताच हे बरे होते नेत्रा तू नरसेना यांना काय होतं ते नेत्रा म्हणते आजी मलाच काही कळत नाहीये आजोबा मला बघून नेहमी असं करतात मी काहीच करत नाही फक्त बसलेली असते आजी म्हणते आओ तुम्ही ओळखलं नाही का ही नेत्रा भेटली होती तुम्हाला दोनदा तीनदा नेत्राला म्हणतात होतं असं कधी कधी त्या निघून जातात नेत्रा म्हणते आजोबा तुम्हाला बरं नाही वाटत का आजोबा मोठे डोळे करून बघत असतात समोर सफरचंद कापलेलं असतं ती सुरी बघून तिच्या कानामागून घाम येतो आणि तिला दिव्याईचा कुणीतरी सुरी घेऊन कुणाच्या तरी पाठीमागे जातं ती म्हणते दिव्या मला जे दिसतं त्या संकेताचा काय अर्थ आहे कुणाच्या जीवाला धोका आहे हा तिचा अवतार बघून आजोबा पुन्हा घाबरतात इकडे फाल्गुनी रुपालीले म्हणते आई सांगा ना तुम्ही गुजराती साडी कधी घातली का ती म्हणते नाही अगं कशासाठी किचन मध्ये जाऊन कामवालीला म्हणते एवढी भिंडी बास होईल का फाल्गुनी म्हणते आई आपण साड्यांचा सा बिझनेस चालू करूया ना पण रुपाली काही तिच्याकडे लक्ष देत नाही फाल्गुनी म्हणते आई तुम्ही ती साडी नेसून असं मॉडेलिंग करायचं तुमच्यासारखी खानदानी आणि सुंदर बाई बघून आपल्या साड्या अशा अशा विकतील हात टक्क्याने म्हणते आई आपला मग प्रॉफिटच प्रॉफिट रुपाली म्हणते थकत नाही का तू नाही वायफळ बडबड करून कोण थकतय म्हणा ऐक एक तू सगळ्या साड्या घे आणि केतकीकडं जा तिला म्हणाव तू सगळ्या नेस आपण फोटो काढूया ती पण रिकाम टेकडी तू पण रिकाम टेकडी होऊन जाईल काम फाल्गुनी म्हणते हो चालेल मी विचारून बघते आजी आज येते म्हणते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे रुपाली म्हणते काय झालं पोलिसांचं टेन्शन घेतलं का आजी म्हणते नाही मला नेत्राबद्दल बोलायचे अगं हे तिला घाबरतात ती आली की कसं तरीच करतात रुपाली म्हणते म्हणजे आई नेत्राला घाबरण्यासारखं ने काय आजी म्हणते मला तेच तर कळत नाहीये आपण शेखरशी बोलूया का त्या मुलीबद्दल रुपाली म्हणते म्हणजे मला पण कळत नाही की तिचं नेमकी चाललंय काय आधी त्याच्या मित्रांना भेटायला गेला ही सुद्धा निघाली होती त्याच्याबरोबर आजी म्हणते अगं काय सांगतेस आता ते शेखरशी बोलायलाच पाहिजे तितक्यात शेखर येतो रुपाली म्हणते हे काय लवकर आलात मला वाटलं रात्र होईल तो म्हणतो अगं नाही मीटिंग लवकर झाली रुपाली म्हणते तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी कॉफी ठेवते शेखर म्हणतो अगं अद्वाईतला बोलव ना उद्यापासून तो ऑफिस जॉईन करतोय त्याला सगळी कामं एक्सप्लेन करून सांगितली असती आजी म्हणते अरे आधी घरात नाहीये शेखर म्हणतो कुठे बाहेर गेला का रुपाली म्हणते हो तो मित्रांना भेटायला गेला घरात बसून कंटाळा मग मी पण अडवलं नाही शेखर म्हणतो अच्छा नेत्रा गेली त्याच्याबरोबर मग ठीक आहे आजी म्हणते नाही ती आमच्या खोलीत आहे यांच्याबरोबर शेखर उठतो म्हणतो का नेत्रा घरी का थांबली रुपाली नेत्रा अद्वाईत बरोबर का नाही गेली आणि मोठ्याने ओरडायला लागतो नेत्रा नेत्रा आई म्हणते अरे शेखर तुला काय झालंय शेखर म्हणतो आई तू दोन मिनटं थांब जरा नेत्रा येते म्हणते काय झालं साहेब तो म्हणतो अगं नेत्रा तू अद्वैत बरोबर का नाही गेली ती म्हणते साहेब मी जाणार होते पण बाई साहेब म्हणाल्या की आजोबा बरोबर थांब म्हणून रुपाली म्हणजे आहो तो मित्रांना भेटायला गेला नेत्रा कशी जाईल त्या बरोबर शेखर म्हणतो तुम्ही का असं वागता रुपाली मी तुला कालच सांगितलं होतं की नेत्रा अद्वैत बरोबर असेल घड्याकडे बघतो म्हणतो नेत्रा आपल्याला निघायला ने हवं हो। चल लवकर यावर मात्र रुपालीला राग येतो आणि ती विचारात पडते नेत्रा गाडीतून मार्केट बघते आणि तिला दिव्याचा संकेत येतो शेखर म्हणतो नेत्रा तुला बरं नाही वाटत का काय होतंय तुला ती पुसतेन म्हणते नाही नाही मी ठीक आहे शेखर म्हणतो बरं आदवाईत कुठे गेला काही म्हणाला का तुला ती म्हणते नाही नाही ते काहीच बोलले नाही तो म्हणतो त्याचा फोन सुद्धा लागत नाही याला कुठं शोधायचं तेच कळत नाही नेत्राला पुन्हा त्रास व्हायला लागतो आणि तिला दिसतं की आधी गाडीवर पडला आणि त्याला कुणीतरी सुरीने मारायचा प्रयत्न करतो तिने डोक्याला हात लावलेला असतो आणि तिचे डोळे मोठे झालेले असतात शेखर म्हणतो नेत्रा तुला काय होतय तुझं डोकं दुखतंय का तिला एक बोर्ड दिसतो आणि ती म्हणते हॉटेल साम्राज्य पाषाण रोड शेखर म्हणतो काय ती म्हणते आदवाय सर तिथंच आहेत लवकर चला शेखर म्हणतो पण तुला कसं कळालं ती म्हणते नंतर सांगते मी तुम्हाला तुम्ही लवकर चला इकडे आधी मित्रांना भेटतो आणि गाडीमध्ये बसून निघतो तेवढ्याच बाईक वरून त्याच्यासमोर दोघ जण येतात तो म्हणतो काय मूर्ख माणसं आहेत ओ हॅलो मी निघतोय तुम्हाला गाडी काढावी लागेल तो हेल्मेट काढतो म्हणतो नाही काढत जा आधी उतरतो म्हणतो ही काय पद्धत आहे का गाडी लावायची त्यांचा वादवाद सुरू होतो आधी म्हणतो हे बघ तू गाडी काढली नाही ना तर मला पोलिसांना ला बोलावं लागेल तो आधीला धक्का मारतो आणि आधी गाडीवर पडतो तो आधीला पकडतो आणि दुसऱ्याला म्हणतो धरे याला आधी म्हणतो अंगाला हात लावायचा नाही तेव्हा तो म्हणतो मोठ्या बापाचा आहे आधी त्याला एक लात मारतो तर तो लगेच वागतो दोघ जण आधीला पकडतात तिसरा लगेच सुरा घेऊन येतो तेवढे तो, तो।, तो नेत्राला दिसतो नेत्रा खाली उतरते आणि तिच्या पायाला एक काठी लागते ती काठी उचलते आणि पळते तिच्या मागे शेखरही पळतो तो आधीच्या पाठीत सुरा खूप असणार असतो ती लगेच त्याच्या हातावर काठी मारते त्यांच्या मागे ड्रायव्हरही पळतो नेत्रा काठीने एवढं त्या माणसाला मारत असते आणि हे दोघ जण गजन, दोघ पकडतात आणि मारायला सुरुवात करतात सगळे सुटतात आणि पळून जातात नेत्रा म्हणते साहेब तुम्ही ठीक आहे ना आधी म्हणतो हो मी ठीक आहे शेखर म्हणतो आदवाईत तू बरा आहेस ना तू ठीक आहे ना आधी म्हणतो हो बाबा मी ठीक आहे शेखर म्हणतो तू इथे काय करतो आदवाईत म्हणतो मी मित्रांना भेटायला आलो होतो शेखर म्हणतो अरे एक ठ्यायची काही गरज होती का नेत्राला का बरोबर घेऊन नाही आला तो म्हणतो बाबा ती बरोबर आली असती तर हेच झालं असतं शेखर म्हणतो अरे नसतं घडलं अरे मला आता नेत्रांनीच सांगितलं तू इथे म्हणून मनुन। म्हणून आम्ही वेळेवर पोहोचलो आधी म्हणतो इम्पॉसिबल मी कुणालाच सांगितलं नाही मी कुठे चाललो म्हणून शेखर म्हणतो नेत्रा त्यांनी कुणालाच सांगितलं नाही मग तुला कसं कळालं आधी म्हणतो नेत्रा काय विचारतोय आम्ही नेत्रा म्हणते मी सकाळी फोनवर ऐकलं होतं तुम्ही इथे येणार म्हणून म्हणून मला कळालं आधी म्हणतो नाही मी ती ती या जागेबद्दल सकाळी काहीच बोललो नाही ती म्हणते म्हणजे मागे ऐकलं होतं की तुम्ही इथे भेटणार म्हणून म्हणून साहेबांना म्हटलं आपण तिकडे जाऊया म्हणजे अंदाज बांधला मी आधी म्हणतो ओके थँक्यू थँक्यू सो मच नेत्रा तू बाबांना इथे वेळेवर घेऊन आली म्हणून माझा जीव वाचला शेखर म्हणतो थँक्यू आणि त्याला गुरुजींचं बोलणं आठवतं आधी म्हणतो बाबा आज दुसऱ्यांदा जीव वाचलाय नेत्रामुळे माझा नेत्रा म्हणते नाही साहेब मी काही नाही केलं जे केलं ते देवी आईने केलं बाबा म्हणतात आता तुला कळलं नेत्रा तुझ्याबरोबर नेहमी का असावी तो म्हणतो हम्म शेखर म्हणतो चल आता घरी जाऊया आधी म्हणतो बाबा मला शॉपिंगला जायचं शेखर म्हणतो ना ही ड्रायव्हरला सांगतो तू आदोय सरांची गाडी घेऊन ये आणि यांना म्हणतो चला आधी म्हणतो खरंच ग खरंच तू माझी बॉडीगार्ड आहे तू आहे म्हणून मी आहे नेत्रा म्हणते काय साहेब दोघं जण हसत आणि बोलत जात असतात नेत्रा पडायला लागते आधी तिला सावरतो आणि तो तिच्यासाठी गाडीचा दरवाजाही उघडतो रुपाली म्हणते शेखर बरं झाले तुम्ही गेले शेखर म्हणतो हो पण एवढं कळलं की त्या भाडोत्री गुंडाला कुणीतरी पाठवलं होतं ती म्हणते कशावरून तो झालेला प्रकार सांगतो आणि म्हणतो पोलिसांना याची कंप्लेंट करायला पाहिजे ती म्हणते आहो आज पोलीस आले होते चौकशीसाठी तो म्हणतो कुणाची ती म्हणते आईंशी खूप प्रश्न विचारले त्यांनी आईला शेखर म्हणतो हे सगळं अधिकांनी सांगितलं मला कुणी रुपाली म्हणते आहो तुम्ही कामात होतात ना म्हटलं घरी आल्यावर सांगू पण घरी आल्यावर तुम्ही लगेच निघून गेलात शेखर म्हणतो पोलिसांनी पण मला काही कळवलं नाही म्हणते एक सांगू का शेखर ह्या सगळ्यांमुळे घरातील वातावरण बिघडतंय खूप त्रास होतोय सगळ्यांना आईंला पण खूप झालाय प्लीज काहीतरी करा शेखर ह्या चौकशा थांबायला हव्यात आता आणि हळूच शेखरकडे बघते तर तुम्हाला काय वाटतं आधी लवकरच आता नेत्राच्या प्रेमात पडेल का आणि शेखर ते मान्य करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद